शरद मोहोळ हत्या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून दररोज नवीन माहिती समोर येते. आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील 2 जण वकील आहेत. या वकिलांना न्यायालयात आपली बाजू मांडताना अश्रू अनावर झालेत. मोहोळ खून प्रकरणात 7 तरुणांसह 2 वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणामधील आरोपींना काल न्यायालयात हजर केले होते. यावेळी आरोपी 2 वकिलांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ॲडव्होकेट रवींद्र पवार आणि ॲडव्होकेट संजय उड्डाण अशी वकिलांची नावे आहेत. त्याआधी तुम्ही जर HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. आम्हाला आरोपींचा फोन आला की त्यांनी खून केला असून त्यांना सरेंडर व्हायचे आहे. आम्हीही त्यांना तोच सल्ला देत त्याची माहिती पोलिसांना फोनद्वारे कळविली, असे या वकिलांनी न्यायालयात सांगितले. आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही आम्ही तेच सांगितले पण पोलिसांनी आमचे ऐकले नाही, अशा शब्दात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका वकिलाने आपली बाजू मांडली. आम्ही 15 वर्ष वकील व्यवसायात आहोत, आम्ही काहीही केले नाही, असे सांगताना दुसऱ्या वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर झाले होते. पुण्यात शरद मोहोळ कोथरूडमधील सुतारदरा परिसरातील आपल्या घरातून बाहेर निघाला होता, त्यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेचं CCTV फुटेज देखील समोर आलं आहे. व्हिडिओमध्ये शरद मोहोळवर कशा पद्धतीने गोळ्या झाडण्यात आल्या हे स्पष्ट दिसत आहे.